कानून के हात बहुत लंबे होते हैं असं आपण नेहमीच ऐकतो. उस्मानाबादच्या पोलिसांनी ते खरं करून दाखवलेलं आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी केलेल्या एका कुर्त्यावरून 3 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा छडा लावण्यात आलेला आहे. 21 डिसेंबर 2015 रोजी उस्मानाबादच्या वाघोलीमध्ये एका विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या तरुणीबाबत पोलिसांना काहीच पता सुगावा लागत नव्हता. अखेर सहाय्यक पोलीस अधीक्षक तिलक रोशन यांनी मुलीनं घातलेल्या जयपुरी कुर्त्याच्या लेबलवरून तो कुठे तयार करतात याची माहिती मिळवली. असे कुर्ते राजस्थानात तयार करून फ्लिपकार्टवरून त्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत फ्लिपकार्टवरून हा कुर्ता खरेदी केलेल्या सगळ्यांचे मोबाईल कनेक्शन काढले. ग्राहकाचं फेसबुक अकाउंट शोले आणि त्यातून या अकाउंट शोधलं आणि त्यातून या तरुणीची माहिती मिळाली. तिच्या मारेकऱ्यांना अटक देखील करण्यात आली. मृत तरुणी कांचन परदेशी ही मूळची येरवड्याची असून तिचे विवाहित प्रकाश चाफेकर सोबत प्रेमसंबंध होते. लग्नासाठी कांचनने प्रकाशच्या मागे तगादा लावला होता आणि त्याने संतापून तिची हत्या केल्याचा आता उघडकीस आलाय.